नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम आहे यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत तलाठी भरती 3 जुलै 2019 सेकंड शिफ्टमध्ये जो पेपर झाला होता त्याबद्दल माहिती घेणार आहोत आपण। चला मग स्टार्ट करूया। पहिला क्वेश्चन आहे, बॉम्बे उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे सी, न्यायमूर्ती नरेश एच पाटील। मित्रांनो, आता सध्याचे 2023 मुख्य न्यायाधीश कोण आहे नक्की कमेंट करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कुलोबा किल्ला स्थित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे रायगड, या जिल्ह्यामध्ये कुलोबा किल्ला स्थित आहे। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र लोकसेवा अधिकार आयोगाचे मुख्य आयुक्ताची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे बी, मुख्यमंत्री हा अध्यक्ष असतो। प्रश्न क्रमांक 3, पंचतक्त्यापैकी एक श्री हुजर साहिब जेथे गुरु गोविंद सिंग स्वर्गीय निवासासाठी कूच केले हे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी स्थित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ए, नांदेडमध्ये आहे। प्रश्न क्रमांक 4, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने कोणता विमानतळ पुनर्निर्मित केले जाणार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ए, देहरादून। प्रश्न क्रमांक 5, शेरशहाच्या सत्तेदरम्यान परागाना हा टिंबटिंबाच्या नियंत्रण किंवा पदभाराखालील होता? या प्रश्नाचे उत्तर ए, सिकंदर। प्रश्न क्रमांक 6, फुटबॉल श्रेणीमधील पद्म पुरस्कार 2019 विजेते सुनील छत्री हे कोणत्या राज्यामधून आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे सी, तेलंगणा या राज्यामध्ये। प्रश्न क्रमांक 7, 2018 हा IPL 11 सीझन 7 एप्रिल ते 27 मे 2018 दरम्यान खेळला गेला, मुंबई इंडियनला यासाठी विशेष पुरस्कार मिळाला? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो बी, फेअर प्ले पुरस्कार। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने भारताच्या सर्वात दीर्घकाळ सेवा द्रोणाचार्य INS विराटला युद्धनौकेचा प्रकार भारताच्या पहिल्या नौबत समुद्री स्मारक आणि समुद्री साहस केंद्राच्या रूपांतरासाठी संयंत्र मंजूर केला? INS विराट हे टिंबटिंब आहे। या प्रश्नाचे उत्तर आहे बी, एअरक्राफ्ट करिअर। प्रश्न क्रमांक 9, टिंबटिंब वर्षी मुघल सम्राट अकबराने खानदेश प्रदेश हस्तगत केला? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो बी, 1601 खानदेश प्रदेश हस्तगत केला। प्रश्न क्रमांक 10, एप्रिल 2018 महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक आणि सांस्कृतिक सहकार्य मजबूत करण्यासाठी कोणत्या संघटनेने बरोबर सामंजस्य करारावर MIU स्वाक्षरी केली होती? प्रश्नाचे उत्तर आहे ए, ब्रिटिश कॉन्सिलन्स। प्रश्न क्रमांक 11, 2018 शिव छत्रपती पुरस्कारासाठी खेळाडू आणि क्रीडा विद्याशाखाकरता एकूण टिंबटिंब पुरस्कार होते? प्रश्नाचे उत्तर आहे ए, 39 क्रीडा विद्याशाखामधील डिसिप्लिन खेळाडूसाठी एकूण 195 पुरस्कार होते। प्रश्न क्रमांक 12, कोणत्या खटल्यामध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालयाने सिनेमाच्या स्क्रीन च्या आधी राष्ट्रगीत लावणे अनिवार्य नसल्याचे निर्णय दिला? प्रश्नाचे उत्तर आहे डी, श्याम नारायण चौकशी वी भारतीय केंद्र शासन आणि इतर। प्रश्न क्रमांक 13, जे चमकते ते सोने नसते अधोरेखित शब्दात कोणत्या सर्वनामाचे उदाहरण आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पी, संबंधित हे सर्वनामाचे उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 14, कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो बी, द्वितीय चतुर्थी विभक्ती प्रत्यय सारखे आहे। प्रश्न क्रमांक 15, कौशल्य विकासासाठी राज्य शिखर समितीचे अध्यक्ष कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ए, मुख्यमंत्री हे कौशल्य विकास राज्याचे शिखर समितीचे अध्यक्ष आहे।
प्रश्न क्रमांक 16, खालील पैकी कोणती जोडी विरोधार्थी नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे बी, न्यू नता सु बता। प्रश्न क्रमांक 17, खालील पैकी विरोधार्थी जोडी ओळखा। प्रश्नाचे उत्तर आहे डी, उंच सकल। प्रश्न क्रमांक 18, आपण स्वतः दोन शब्दात बोललो, अधोरेखित शब्दाचा सर्वनाम ओळखा। या प्रश्नाचे उत्तर आहे ए, पुरुषवाचक सर्वनाम। प्रश्न क्रमांक 19, उत्तरण हा शब्द खालीलपैकी कोणत्या पर्यायासाठी वापरला जातो? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ए, गवत या शब्दासाठी वापरला जातो। प्रश्न क्रमांक 20, INS कालवारी ही पहिली कॉलर पियन वर्गातील छुपी पाणबुडी खालीलपैकी कोणत्या देशाच्या सहयोगाने बनवली गेली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ए, फ्रान्स या देशाच्या सहयोगाने बनवली गेली आहे। प्रश्न क्रमांक 21, आपलेच दात आपलेच ओठ या म्हणीचा अर्थ? या प्रश्नाचे उत्तर आहे डी, आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे। प्रश्न क्रमांक 22, विस्फोटक शोधावरील भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन टिंबटिंब येथे करण्यात आले होते। प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पी, पुणे। प्रश्न क्रमांक 23, ढीग हा समूह दर्शक शब्द कशासाठी वापरला जात नाही? प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो डी, नानी या समुदर्शक शब्दासाठी वापरला जात नाही। प्रश्न क्रमांक 24, खालील नमूद केलेल्या आपत्तीपैकी एक नैसर्गिक नाही ती कोणती आहे ते ओळखा। या प्रश्नाचे उत्तर आहे सी, शहरीकरणासाठी केलेली जंगलतोड। क्रमांक 25, भारताच्या मुख्य माहिती आयुक्ताच्या नियुक्तीचा कालावधी काय असतो? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत। प्रश्न क्रमांक 26, मी काल शाळेत गेलो होतो या वाक्यातील कालदर्शक क्रियाविशेषणचे अवयव कोण ओळखा? या प्रश्नाचे उत्तर आहे सी, काल। प्रश्न क्रमांक 27, त्याला काम करवते या वाक्यातील क्रियापद ओळखा। प्रश्नाचे उत्तर आहे ए, करवते। प्रश्न क्रमांक 28, चंद्राच्या पृष्ठभागावरील खोल खड्ड्यांना म्हणतात? प्रश्नाचे उत्तर आहे सी, कुंड असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 29, आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे या म्हणीचा अर्थ सांगा। प्रश्नाचे उत्तर आहे ए, अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे। प्रश्न क्रमांक 30, सर्वनामाचे मुख्य किती प्रकार मानतात? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ए, 6 सर्वनामाचे मुख्य प्रकार पडतात। प्रश्न क्रमांक 31, पखर या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो सी, सौम्य। प्रश्न क्रमांक 32, पंचमी या विभक्तीचा कारकार्थ सांगा। प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो डी, अपादन। प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोणत्या संस्थांना RTI माहिती अधिकार अधिनियम 2005 पासून सूट देण्यात आली नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो सी, भारतीय अवकाश संशोधन संस्था। प्रश्न क्रमांक 34, तुम्ही हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो सी, सर्वनाम या प्रकाराचा आहे। प्रश्न क्रमांक 35, अणुऊर्जा केंद्रात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची गंभीर समस्या असते कारण --. या प्रश्नाचे उत्तर आहे डी, ते अतिशय किरणोत्सर्गी असते। प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी हवेमुळे प्रसारित होणारा रोग कोणता आहे?
प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो डी सर्दी आणि शे हा रोग हवेमुळे प्रसारित होतो. प्रश्न क्रमांक 37 हा ही हे तो ती ते चा वापर नामाऐवजी केलास तेथे कोणती सर्वनामे होतात. या प्रश्नाचे उत्तर आहे डी दर्शक सर्वनामे. प्रश्न क्रमांक 38 त्यांनी घराचे दार उघडले या वाक्यातील क्रियापद ओळखा. प्रश्नाचे उत्तर आहे सी उघडले. प्रश्न क्रमांक 39 खालील पैकी गटाबाहेरचा शब्द कोणता. प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ए संशय. प्रश्न क्रमांक 40 रणजित देसाई हे मराठी लिखाणासाठी संबंध असलेले व्याख्यातनाम लेखक होते. त्यांना 1973 पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. त्यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले. प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ए श्रीमान योगी हे पुस्तक लिहिले. प्रश्न क्रमांक 41 तिने भिकाऱ्याला पैसे दिले या वाक्यातील क्रियापद ओळखा. प्रश्नाचे उत्तर आहे बी दिले. क्रमांक 42 आपण ही आता खेळू या वाक्यातील अधोरेखित शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतो. या प्रश्नाचे उत्तर आहे सी क्रियापद या प्रकारात येतो. प्रश्न क्रमांक 43 ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे या म्हणीचा अर्थ सांगा. या प्रश्नाचे उत्तर आहे एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो व आपलाच ऐका चालवतो. प्रश्न क्रमांक 44 मी स्वतः काम करणार आहे या वाक्यात खालीलपैकी सर्वनामाचा कोणता प्रकार आला आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे 3 आत्मवाचक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 45 मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला जॉईन करा आणि जास्तीत जास्त मित्रांकडे शेअर करा.